क्रमांक 15 खरा नागरिक पार्ट 3 आणि लेखक आहेत सुहास बारडके। पहिल्या दोन व्हिडिओ मध्ये आपण खरा नागरिक हे पूर्ण प्रकरण आपण अभ्यासलं आणि त्याच्यातनं जी काहीतरी मूल्यवान किंवा मूल्य किंवा मूल्य जी आपल्याला बघायला मिळाले त्याच्यातलं होतं की शालेय विषय केवळ अभ्यासायचे नाहीयेत, ते फक्त अभ्यासक्रम म्हणून शिकवायचे नाहीयेत किंवा अभ्यासक्रम म्हणून शिकायचे नाहीयेत, तर त्याचा आपल्या प्रत्यक्ष जीवनात कशा पद्धतीनं वापर करता येईल, कशा पद्धतीनं त्याचा उपयोग करता येईल नेमकं आपल्याला ते बघायचं होतं। आणि निरंजनच्या रूपानं आपल्याला ते बघायला मिळालं की शाळेत शिकवले गेलेले जी काहीतरी विषय आहेत त्याच्यातल्या नागरिक शास्त्र विषयाचा विषयातील जे घटक शिकवले गेले त्या घटकातील किंवा त्या विषयातील जी मूल्य शिकवली गेली जी रुजवली गेली त्याचा वापर निरंजनने अतिशय उत्तम पद्धतीने केला आणि निरंजनच खरा नागरिक ठरला। नेमकं हेच त्या प्रकरणातनं आपल्याला अभ्यासायला मिळालं होतं। आणि आता आपण पाहणार आहोत खरा नागरिक या पाठातील स्वाध्याय। तर खरा नागरिक या पाठातील स्वाध्याय जवळजवळ एकूण 6 प्रश्न आहेत, जवळजवळ एकूण 6 प्रश्न आपल्याला अभ्यासायचे आहेत। त्याच्यातला पहिला प्रश्न आहे आकृती पूर्ण करा। पहिला प्रश्न आहे आकृती पूर्ण करा आणि पहिल्या आकृतीतला पहिला प्रश्न आहे भट सावळे गुरुजींच्या मते सकाळची वेळ अभ्यासाला योग्य असते कारण। भट सावळे गुरुजींच्या मते सकाळची वेळ अभ्यासाला योग्य असते कारण। तर जवळजवळ त्याची या ठिकाणी आपण पाहणार आहोत 6 कारणं पाहणार आहोत। त्यातलं पहिलं कारण आहे सकाळच्या टवटवीत व प्रसन्न वातावरणात अभ्यास छान होतो। सकाळच्या टवटवीत व प्रसन्न वातावरणात अभ्यास छान होतो। दुसरा आहे शरीराला पुरेशी विश्रांती मिळाल्यामुळे ते ताजेतवाने बनलेले असते। तिसरा आहे प्रसन्न वातावरणामुळे मन अभ्यासात चटकन लागते। चौथा आहे हवेत सुखद गारवा असतो। पाचवा आहे दुरून एखादी भूपाळी किंवा रेडिओवरचे आवडते भक्तिगीत ऐकू येते। आणि सहावा आहे पक्ष्यांचे सुमधुर संगीत साथीला असते। हा पहिला प्रश्न आहे। आणि दुसरा प्रश्न आहे त्याच्यातला खऱ्या नागरिकांची कर्तव्य। त्याच्यातला दुसरा आहे आ खऱ्या नागरिकांची कर्तव्य। आणि खऱ्या नागरिकांची कर्तव्य आहेत ती आपण बघूयात। हे जवळजवळ 4 कर्तव्य या ठिकाणी घेतलेली आहेत। त्याच्यातला पहिला आहे कर्तव्य दक्ष, दुसरा आहे तत्परता, तिसरा आहे सामाजिक बांधिलकी आणि शेवटचा आहे सेवावृत्ती। तर ही झाली हा झाला आपला पहिला प्रश्न। प्रश्न आहे खालील घटनांचे परिणाम आणि 2 घटना घडल्या, त्या 2 घटनांचे परिणाम काय झाले ते आपण बघूया। त्यातली पहिली घटना आहे निरंजनच्या आईवडिलांचे निधन। पहिली घटना आहे निरंजनच्या आईवडिलांचे निधन आणि आईवडिलांच्या निधनानंतर निरंजनवर कुठल्या प्रकारचे परिणाम घडले किंवा कुठल्या प्रकारचा परिणाम घडला, निरंजनच्या भावी आयुष्यात कुठल्या प्रकारे त्याला त्या भावी आयुष्यातल्या येणाऱ्या संकटांना तोंड द्यावं लागलं, तर ते बघा आपण। फक्त एक छोटस आहे की काय परिणाम घडला निरंजनच्या आईवडिलांच्या निधनानंतर निरंजनवरती। तर तो परिणाम घडला मामाने काही दिवस सांभाळ केला
किंवा मामाने काही दिवस सांभाळ करून निरंजनला मावशीकडे आणून सोडले. हा एकाचा परिणाम आईवडिलांच्या निधनानंतर झाला की आईवडिलांच्या निधनानंतर काही काळ मामाने सांभाळ केला आणि नंतर मामाने मावशीकडे आणून निरंजनला सोडले. आणि दुसरा आहे निरंजनचा परीक्षेत पहिला क्रमांक यायचा. निरंजनचा परीक्षेत पहिला क्रमांक यायचा तर याचा आहे त्याचे काय परिणाम होणार होते का त्याचे काय परिणाम होते तर ते आहे त्याच्या वह्या पुस्तकांचा खर्च भडसावळे गुरुजी करायचे. हा एक परिणाम होता त्याचा की तो पहिला क्रमांक मिळायचा तर त्याचा परिणाम त्याला या पद्धतीने व्हायचा की भडसावळे गुरुजी त्याला या भडसावळे गुरुजी त्याचा वह्या पुस्तकांचा खर्च भडसावळे गुरुजी करायचे. नंतर पुढचा प्रश्न आहे की तिसरा प्रश्न आहे निरंजनची दिनचर्या. रोज निरंजनचा दिनचर्या म्हणजेच निरंजनचं रुटीन किंवा डे रुटीन जे आहे किंवा रुटीन जे आहे ते कसं होतं रोजच. तो सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंतच त्याची जे शेड्यूल होत आपण शेड्यूल करतो अभ्यासाचं तर त्याच पद्धतीचं त्याचं जे शेड्यूल होतं ते शेड्यूल नेमकं आता आपण या ठिकाणी बघूया. तर त्याची दिनचर्या होती सकाळी लवकर उठून घरातली व गोठ्यातली कामे आटोपणे. दिनचर्येतला पहिला भाग होता सकाळी लवकर उठून घरातली व गोठ्यातली कामे आटोपणे. दुसरा आहे सारी कामे आटपून अभ्यासाला बसणे. सारी कामे आटपून अभ्यासाला बसणे. पुढचं आहे दुपारी वार लावून जेवणे. दुपारी वार लावून जेवणे. शाळेत जाणे. पुढचं शाळेत जाणे. आणि त्याच्या पुढचं आहे संध्याकाळी पुन्हा घरची कामे करणे. संध्याकाळी पुन्हा घरची कामे करणे ही दिनचर्या किंवा ही रुटीन निरंजनची होती. निरंजनची ही रोजची रुटीन होती. चौथा प्रश्न आहे पुढील शब्दांना पाठात आलेले विरुद्ध शब्द शोधून लिहा. पुढील शब्दांना पाठात आलेले विरुद्ध शब्द शोधून लिहा. त्यातले शब्द आहेत एक आहे पहिला अप्रामाणिक. पहिला आहे अप्रामाणिक त्याचं उत्तर आहे प्रामाणिक. दुसरा आहे बेसावध त्याचं उत्तर आहे सावध. तिसरा आहे हळूहळू त्याचं उत्तर आहे भरभर. चौथा आहे पास त्याचं उत्तर आहे नापास. तर ही चार शब्द आहेत अप्रामाणिक प्रामाणिक बेसावध सावध हळूहळू भरभर आणि पास नापास. पाचवा प्रश्न आहे निरंजनचे खालील गुण दर्शवणारी कृती किंवा विचार व्यक्त करणारी वाक्य शोधा. काय तर निरंजनचे खालील गुण दर्शवणारी. पुढचा पाचवा प्रश्न आहे निरंजनचे पुढील गुण दर्शवणारी कृती किंवा विचार व्यक्त करणारी वाक्य शोधा. निरंजनचे पुढील गुण दर्शवणारी कृती किंवा विचार व्यक्त करणारी वाक्य शोधा. आणि त्याच्यातलं पहिलं आहे स्वप्नाळू. आणि स्वप्नाळूचं उत्तर आहे ही कोकण गाडी किती छान दिसते. काय मजा येत असेल नाही गाडीतून जायला. आपणही मोठे झाल्यावर गाडीतून फिरूया. हे पहिलं गुण होतं त्याचं. दुसरं आहे तार्किक विचार करणारा. तार्किक विचार करणारा तर त्याचं उत्तर आहे आता प्रवाशांनी भरलेली 950 ची गाडी येईल. गाडी आली
तर भयंकर अपघात होईल हा एक त्याने तर्क लावला होता. तार्किक विचार म्हणजे तर्क लावणे, अनुमान किंवा अंदाज बांधणे असा त्याचा एक अर्थ होतो. तिसरा आहे संवेदनशील, आणि संवेदनशीलचा आहे निरंजनने तो दगड उचलून बाजूला ठेवला, तुम्ही विसरलात पण दुसरा ठेसकाळून जीवाला मुक्तो त्याचं काय. म्हणजे एक जी संवेदन भूमिका किंवा संवेदनशील भावना जी निरंजनच्या मनात उत्पन्न झाली, जे विचार त्याचे आले की तुम्ही ते दगड जे आहेत ते तुम्ही तुमच्या कामासाठी वापरलेत खरे, परंतु तुमचं काम झाल्यानंतर तो दगड त्या ठिकाणीच पडलेला आहे आणि तो कुणाला तरी त्याचा ठेचकाळतो, कुणाला तरी तो दगड लागतो आणि सदर व्यक्ती जीवानिशी